आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. या प्रकरणाची सुनावणी याच आठवड्यामध्ये पूर्ण करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. त्यामुळे सत्ता संघर्षाचा फैसला लवकरच लागणार असल्याचं बोललं जात आहे. सत्ता संघर्षावरती आजपासून पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुरुवातीला ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. लंच ब्रेक नंतर शिंदेच्या वतीनं नीरज किशन कॉल यांनी युक्तिवाद सुरू केला. आपल्या युक्तिवादामध्ये कौल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलं. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी कौल यांनी बोंबई प्रकरणाचाही दाखला दिला. कौल यांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महत्त्वाच्या टिप्पणी केल्या आणि आमदारांवरती अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना ते बहुमत चाचणीसाठी मतदान कसे करणार असा प्रश्न सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला विचारलाय. पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेतली गेली असाही सवाल त्यांनी विचारला. आणि या प्रकरणी उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की विधान परिषद वेगळी असते आणि विधानसभा वेगळी असते. माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उद्धव साहेब हे विधान परिषदेतले नेते होते आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब हे विधिमंडळातले नेते होते. आणि विधिमंडळाची फ्लोर टेस्ट करताना विधिमंडळाच्या सदस्यांनाच आमंत्रित केलं असतं आणि त्यांची जे संख्याबळ आहे त्यालाच ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे विधिमंडळाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे पहिलं पत्र दिलेलं आहे त्या पत्राला खूप व्हॅलिडिटी आहे आणि ते पत्र राज्यपालांनी ग्राह्य धरून ही फ्लोटेस्टची कारवाई केली आहे. अर्थात राज्यपालांनी त्यांची जी एक भूमिका म्हणा किंवा त्यांचं जी काही एक जबाबदारी होती त्या जबाबदारीच्या आणि त्यांच्या कर्तव्याच्या मर्यादा ओलांडल्या आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी सहजरित्या बाकी या प्रकारे त्यांना पाहिजे होतं ते करता आलं. राज्यपालांनी ऑब्जेक्टिव्हिटी राज्यपालांनी जे आज चंद्रचूड यांनी हे केलं एक्स्ट्रेनियस कन्सिडरेशन्स त्यांनी पाहिली की ज्या जे मुद्दे त्यांना पाहायचे नव्हते किंवा त्या ज्या मुद्द्यांवर ते निर्णय घेऊ शकत नव्हते त्या ह्याच्यावर त्यांनी ते निर्णय सरळ सरळ पुढे गेलं आणि ते ट्रस्ट व्होट आणि त्याच्यानंतर शपथ देणं वगैरे हे पुढचं कार्यक्रम त्यांनी लावला. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचं हे दिसत होतं ते सर्व धोके हे आपण न्यायालयाच्या नजरेस आम्ही आणून दिले होते. विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हीप लावून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आपल्या अधिकाराची जाणीव ठाकरे गटातील आमदारांना करून दिली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेतही शिवसेनेचा प्रतोद नेमलाय. शिवसेनेचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिलेलं आहे. उद्धव ठाकरेंना अडचणीमध्ये आणण्यासाठी शिवसेनेनं परिषदेमध्ये विप्लव बजोरिया यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर दुसरीकडे आमदार विलास पोतनीस यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबतचे उद्धव ठाकरे यांचं पत्र आधीच उपसभापतींकडे देण्यात आलेलं आहे. हा संपूर्ण जो प्रश्न आहे त्याबद्दल आमच्या विधिमंडळामध्ये अनेक ब्रँचेस त्याच्यावरती काम करतात. त्यावरती अभ्यास करून काय स्वरूपामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कोर्टाची सद्यस्थिती आहे हे समजून घेऊन मी त्याच्यावरती योग्य तो निर्णय करीन. आत्ता या क्षणी ताबडतोब त्याबद्दलचा कुठलाही निर्णय मी केलेला नाही प्रतोदच्या संदर्भात हे मला इथे या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारलाय. मनीष सिसोदिया यांच्याकडे अनेक विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन तुरुंगात गेल्यानंतर मनीष सिसोदिया यांच्या विभागाचं काम पाहत होते. मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारच्या 33 पैकी 18 विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन 9 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणामध्ये मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यापासून विरोधी पक्षांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्ला बोल केला होता. तसंच तुरुंगामध्ये असतानाही सत्येंद्र जैन हे आरोग्यमंत्री पदावरती होते आणि या दोघांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी म्हटलेलं आहे की त्यामुळे काम थांबणार नाही आणि भाजप आपल्या योजनेमध्ये यशस्वी होणार नाही. भ्रष्टाचार की जड़े इनकी कितनी गहरी है. सत्य की विजय होती है और हमें पूरा विश्वास है कि 5 दिन की रिमांड के बाद आम आदमी पार्टी के शीर्ष नेताओं का मनीष सिसोदिया का भ्रष्टाचार
दिल्ली और देश के सामने आएगा। आखिरकार दिल्ली की जनता की ये बड़ी जीत हुई है। दोनों भ्रष्ट मंत्रियों को, मनीष सिसोदिया और सतेंद्र जैन को कैबिनेट से हटना पड़ा है। और जो दबाव लगातार हम लोग डाल रहे थे कि भ्रष्टाचारी मंत्रियों को कैबिनेट से बाहर करो, मनीष सिसोदिया और सतेंद्र जैन का इस्तीफा लो, और दिल्ली की जो सरकार ठप करके बैठे अरविंद केजरीवाल, जेल से जो सरकार चलाने का पाप किया जा रहा था उसको तुरंत बंद करना चाहिए। त्यानंतर बोलूयात पुढच्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। राबोडी पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असून एका मुलाला आत्महत्या करण्यापासून वाचवलंय। ठाण्यातील या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। राबोडी पोलीस स्टेशनचे बीट मार्शल आणि डीबी पथक यांच्या तत्परतेमुळे या तरुणाचा जीव वाचलाय। पोलिसांनी केलेल्या या कार्याला खरोखर सलाम करावासा वाटतो, कारण पोलिसांनी एका मुलाचे प्राण वाचवलेले आहेत। आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामध्ये असताना मात्र त्याचे प्राण वाचवण्यात आलेले आहे। सदरक्षणाय, खलनिग्रहणाय याच ब्रीदवाक्याला धरून पोलिसांनी केलेली ही कामगिरी सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे। कोंबड्यांच्या झुंझुंजी आणि त्यावरती सट्टा खेळण्यास कायद्यानं बंदी आहे, पण ज्या पोलिसांवर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे ते पोलीसच कोंबड्यांच्या झुंजीमध्ये सहभागी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूरचा कोंबड्यांच्या झुंजीचा व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये कोंबड्यांच्या झुंजी सुरू आहेत आणि त्या ठिकाणी 3 पोलीस हजर असल्याचं दिसतंय। हे पोलीस भंडारा पोलिसात कार्यरत असल्याची माहिती आहे। तर पोलिसांचाच अवैध धंद्यांना आशीर्वाद असल्याची चर्चा आता भंडाऱ्यामध्ये सुरू झाली आहे। भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक या जुगारी पोलिसांवर काय कारवाई करतात याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून आहे। लग्न सराईमध्ये जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, कारण आता सोन्याच्या दरामध्ये 3,000 तर चांदीच्या दरात 8,000 रुपयांची घसरण झाली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात वाढ होऊन सोन्याच्या दरानं 59,300 रुपयांचा टप्पा गाठला होता। ऐन सणासुदीच्या आणि लग्न सराईच्या काळामध्ये दरवाढीमुळं सोनं कसं खरेदी करायचं असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे पडलेला होता, मात्र सोनं खरेदीसाठी दिलासादायक बाबी घडलेल्या आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे वाढलेल्या सोन्याच्या दरामध्ये 1 ते 27 फेब्रुवारीपर्यंत 3,000 रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना आता मोठा दिलासा मिळालाय। माझं एकच सराफ व्यवसाय म्हणून सांगणार आहे की प्रत्येक डीप म्हणजे जेव्हा जेव्हा भाव थोडेसे कमी येतात ते भाव खरेदारी करण्यासारखे असतात, कारण येणारे 2 सण समोर आहे, लग्न सराळ समोर सुरूच आहे, गुढीपाडवा आणि त्याच्यानंतर अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळे डिमांड पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव पुन्हा एक नवीन विक्रम करतील असं अपेक्षित आहे। महागाईनं आधीच सामान्यांचं कंबर्ड मोडलेलं असताना आता औषधांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। कोरोना महासाथीच्या काळापासून ते आत्तापर्यंत काही औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात 100% वाढ झालेली आहे। पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा झाल्यानंतरही कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीनं फार्मा उद्योगांची चिंता वाढवली आहे। काही औषधांसाठीचा कच्चा माल हा परदेशातून त्यातल्या त्यात प्रामुख्यानं चीनमधून आयात केला जातो। जीवनसत्व ब आणि ड सह इतर जीवनसत्वांच्या औषधांच्या किमती देखील चीनमधून आयातीवरती अवलंबून असतात। या सर्व पार्श्वभूमीवर औषधांच्या किमतीत वाढीची शक्यता आहे। सतत मोबाईल गेम खेळणाऱ्यांच्या हाताचा अंगठा कायमचा वाकडा होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। भारतातील लहान मुलं मोबाईल गेमिंगच्या आहारी गेलेली आहेत आणि भारतातली मुलं ही आठवड्यातून सरासरी 8 तास मोबाईल गेम खेळत असल्याची माहिती इंडिया मोबाईल ऑफ गेमिंग या संस्थेनं दिली आहे। अति गेमिंगमुळं लहान मुलांचा हातांचे अंगठे कायम वाकडे होण्याची भीती व्यक्त केली जाते। सतत मोबाईल खेळण्यामुळं लहान मुलं झोप आणि जेवणाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं जातं। मोबाईल गेमिंगमुळं बालपण होरपळत असल्याचं दाहक वास्तव समोर आलंय। तर गेमिंगमुळे अंगठा वाकडा होणार हे निरीक्षण आता नोंदवण्यात आलेलं आहे, कारण अंगठ्याची हालचाल करणाऱ्या स्नायूंना सूज येते। स्नायू सुजल्यानं बोटांची हालचाल मंदावते, सूज वाढल्यानं बोट वाकडी देखील होतात, तर सुजलेली बोटं पुन्हा एकदा सरळ करता येत नाहीत।
पुढे कोपराभोवती देखील सूज वाढायला लागतो। हाताच्या बोटांमध्ये पण एक प्रकारचा तिरकेपणा किंवा तिरसटपणा दिसतो, हे वाढतं वय असल्यामुळे योग्य पद्धतीने हाडांची ग्रोथ होत नाही आणि त्याचे एक लॉंग टर्म दुष्परिणाम किंवा एक हाडांचा तिरकेपणा हा एक परमनंट सुद्धा होऊ शकतो। दुसरी बाब जी लक्षात आलेली आहे ती अशी आहे की कंटिन्युअस खाली वाकून हे मुलं मोबाईल बघतात आणि जेव्हा जेवढे जास्त खाली वागतात तेवढा जास्त स्ट्रेस किंवा स्ट्रेन त्यांच्या मानेच्या मणक्यांवरती किंवा मानेच्या स्नायूंवरती पडतो, ज्यामुळे तिथे पण काही इरिव्हर्सिबल चेंजेस होतात आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना की कायमची मानदुखी किंवा कायमचं गंधत्व सुद्धा यामुळे येऊ शकते। दौंड तालुक्यामधील केडगावमधील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयामध्ये 9 शिक्षकच विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचं समोर आलंय। 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्यानं स्थानिक 9 शिक्षकांवर यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बारावीच्या परीक्षेदरम्यान जिल्हा परिषदेच्या भरारी पथकांनी मास कॉपी करण्याच्या संदर्भात जी कारवाई केली त्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मॅल प्रॅक्टिसेस ॲट युनिव्हर्सिटी बोर्ड अँड अदर एक्झामिनेशन्स ॲक्ट 1982 कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्हा हा परीक्षा केंद्र संचालक, उपसंचालक व इतर शिक्षक असं 9 जणांवर दाखल करण्यात आलेला आहे। यवत पोलीस स्टेशन त्या संदर्भात पुढील तपास करत आहे। कॉपीचे साहित्य खिडकीच्या बाहेर आम्हाला दिसून आलं, त्या अनुषंगाने भरारी पथकाने 9 जणांवर दोषींचा ठपका ठेवला आणि त्याबाबतची कारवाई या भरारी पथकाचे प्रमुख श्री केडी भुजबळ साहेब यांनी केलेला आहे आणि बातमीनुसारच असं समजतं की त्यांनी येवत या ठिकाणी त्याबाबतची पोलीस स्टेशनला नोंद केलेली आहे। आम्ही सुद्धा तालुक्यातील केंद्रप्रमुखांची बैठपथक मी प्रत्येक केंद्रावर उपस्थित ठेवणार आहे आणि त्या अनुषंगाने जर या पद्धतीचं जर चुकीचं गोष्ट तालुक्यामध्ये दिसून आली तर या पद्धतीने कारवाई पुढील काळात करण्यात येईल अशा सक्त सूचना सर्व केंद्र संचालक यांना मी दिलेल्या आहेत। तर दिवसभरामध्ये घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर। कुळ घालणाऱ्या अट्टल चोराला पकडण्यात बीड पोलिसांना यश आलंय। आरोपीकडनं चोरीच्या दुचाकी जप्त केल्या गेल्या असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरेंवर आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंची लोकप्रियता पाहून शेलारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं सावंत यांनी यावेळेला म्हटलंय। यावेळेला टीका करताना सावंतांनी वादग्रस्त विधानही केलं। जे 40 आमदार गेलेत त्यांना आता घर वापसी नसेल, त्यांचं डिपॉझिटही जप्त होईल अशी टीका सुभाष देसाईंनी केली आहे। भास्कर जाधव कट्टर शिवसैनिक असल्यानं त्यांना बदनाम केलं जात आहे असंही देसाईंनी म्हटलंय। नाशकात खासदार स्वयंरोजगार कर्ज वितरण सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली। चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आपल्या महिला काम करतायत, मी हेमंत गोडसेंचं अभिनंदन करतो, त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवलाय असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्यामुळं धुळे शहरातील तापमान 36 अंशांवर गेलंय। वाढलेल्या तापमानामुळं शहरातले प्रमुख रस्ते निर्मनुष्य होत आहेत। राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून विज्ञानाचं महत्त्व पटवून देत प्रयोगांचं प्रदर्शन देखील भरवलेलं होतं। राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं आशिया खंडातील खोडद इथल्या सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण पाहायला मिळतीये, त्यामुळे खोडद GMRT प्रकल्पात विज्ञानप्रेमींची मोठी गर्दी आहे। राज्यातील सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन इथं भरलेलं असून ते 2 दिवस सुरू असेल। रत्नागिरीतल्या दापोलीत शिमगोत्सवाचा मोठा उत्साह दिसतो आहे। देवाच्या पालखीसोबत पारंपरिक गाण्यांवर राधा नाचवली जाते। राधेच्या वेशभूषेतील लहान झुंकले शिमगोत्सवात आकर्षण ठरत आहे।
रायगडमधल्या अलिबाग इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालय अखेरच्या घटका मुसतंय. रुग्णालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली असून स्लॅब पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्ण आणि नातेवाईकांना धोका निर्माण झालाय. बीड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा परिषदेच्या 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश काढण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. न्यूज 18 लोकमतनं जलजीवनमधल्या अनियमितता उघडकीला आणलेली होती. जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक आरडी निकम सायकलवरून महाराष्ट्र दौरा करतायत. निकम गावोगावी जात जुन्या पेन्शन योजनेबाबत लोकांना मार्गदर्शन करतायत. निकम 40 गावात आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलंय. वर्षभरापासून पूर्णपणे बंद असलेल्या लातूरमधल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं महिन्याचं लाईट बिल चक्क 5.5 लाख रुपये आलंय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयानं कसलीही चौकशी न करता हे बिल भरलंय देखील, त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीला आलाय. भंडारा जिल्ह्यामध्ये लग्न सराईमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. रस्त्यावर आणि सभागृहांमध्ये सुरू असलेल्या अवैध डीजे साऊंड सिस्टीममुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र या ध्वनी प्रदूषणाकडे जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. रायगडमधल्या RCF विस्तारीकरण प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जनसुनावणीच्या दरम्यान मोठा गोंधळ झालाय. पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या द्या, त्यांचे इतर प्रश्न सोडवा, त्यानंतरच जनसुनावणी घ्या अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हिंगोलीमध्ये विद्युत ग्राहक मंच, ग्राहक संघटना आणि नागरिकांच्या वतीनं महावितरणच्या विद्युत दरवाढ प्रस्तावाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सांगलीच्या वनविभागातील 8 महिन्यांच्या गर्भवती महिला वनरक्षक कर्मचाऱ्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय. वनविभागाच्या कायद्यानुसार कारवाई केल्याच्या रागातनं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिल्याच्या निषेधार्थ महिला कर्मचाऱ्यानं हे पाऊल उचललंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार असल्याचं खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. यवतमाळमधल्या 1064 शेतकऱ्यांच्या विहिरींना पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा अभियानाअंतर्गत सौर ऊर्जेच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे वीज वितरणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची आता विजेच्या लपंडावातनं सुटका झाली आहे, त्यामुळे आता पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरनं क्रिकेट जगतामध्ये यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं त्याला भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलं. आता मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळा साकारण्यात येणार आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर त्यानं क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला होता. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्यानं मोडीत काढले तर अनेक नवे विक्रम त्यानं आपल्या नावावर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक झळकावण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर मैदानात उतरला की प्रतिस्पर्धी टीमला घाम फुटत असे. त्याच्या फलंदाजीच्या झंझावातासमोर प्रतिस्पर्धी टीम पाल्या पाचोळ्यासारखी भासत असे, त्यामुळेच क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याला देवत्व बहाल केलेलं आहे. क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. येत्या 24 एप्रिलला सचिन 50व्या वर्षात पदार्पण करत असून त्या दिवशी या पुतळ्याचं अनावरण केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून सचिनला त्याच्या वाढदिवशी हे अनोखं गिफ्ट दिलं जाणार आहे. किसी जगह पे आप जाते हो और एक अच्छी एनर्जी महसूस करते हो, अच्छी एनर्जी महसूस की वहां पे, क्योंकि स्टेडियम भी है बैकग्राउंड में, सारी चीजें हैं वहां पे, तो एक अच्छी वाइब आई मुझे, इसलिए वो जगह सिलेक्ट की.
क्रिकेट मधील योगदानासाठी केंद्र सरकारने सचिन तेंडुलकरला यापूर्वीच देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलाय. तसंच वानखेडे स्टेडियम मध्ये सचिनच्या नावाचं स्टँड आहे. आता वानखेडे स्टेडियम मध्ये सचिनचा पुतळा बसवण्यात येणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी वानखेडे स्टेडियम मध्ये हे नवं आकर्षण ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. तर या होत्यात संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा आढावा आपण या बातमीपत्राच्या माध्यमातून घेतला. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.